समाज बदलाचे किती पद्धती आहेत? तर ते चार पद्धती आहेत असं न्यायमूर्ती रानडेंनी म्हटलेलं आहे. त्या चार पद्धती अशा आहेत की आपल्यामध्ये जे चुकतंय आपण जेव्हा विचार करायला लागतो आपल्याबद्दलच, आपल्या परंपरेमध्ये जे चुकीचं आहे त्याचा त्याग करायचा, आणि जगात जेवढ्या म्हणून काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा, ही झाली पहिली पद्धत. याला म्हणतात रिफॉर्म फ्रॉम विदिन, आपल्यामध्येच बदल झाला पाहिजे. दुसरी जी आहे ती जे समाज सुधारक आहेत त्या समाज सुधारकांनी समाजाला सतत आवाहन केलं पाहिजे की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे, म्हणजे हे जे करतायत अण्णा हजारे जे करतायत किंवा इतर लोक मग अशी पाणी पंचायत वगैरे सगळं चालते, सारखं आवाहन करत राहिलं पाहिजे. ही दुसरी पद्धत. तिसरी जी पद्धत आहे ती कायदेकानू करून, म्हणजे समाज कायदेकानू करून बदल घडवून आणायचा प्रयत्न करतो. जस्टिस रानड्यांनी म्हटलंय की पहिल्या दोन पद्धती जर चुकीच्या ठरल्या किंवा त्या उपयोगात आल्या नाही तरच तिसरी पद्धत येईल. तर आपण आता पहिल्यांदा तिसऱ्या पद्धतीला येतो आणि तिथून पहिल्या किंवा दुसरी येतात. चौथी जी पद्धत आहे ती फुल्यांनी सांगितलेली, आंगरकरांनी सांगितलेली, त्यांचं म्हणणं असं की आपला समाजच इतका वाईट आहे की आपण क्षणभर थांबूया आणि पुन्हा नव्यानं सुरू करूया. समाजाला ही पद्धत मान्य होत नाही. आपण जे फुले आणि आगरकरांना हरवलं त्याचं महत्वाचं कारण हे की समाजाला एक प्रकारची कंटिन्युटी पाहिजे असते. बदल होत राहतात पण थांबू आणि पुन्हा चालू करू असा समाज मानत नाही. तो बदल होता 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 तसाच बदल होत गेला पाहिजे. आणि बदल झाले ना, आपण जेव्हा म्हणतो की हे असंच चालायचं असं टच्या मागे लिहिलेलं असतं, हे असंच चालत नाही, काहीतरी बदल होतच असतो. आणि किती बदल झाले मी फक्त एक उदाहरण घेतो आणि सांगतो. मी विद्यापीठाचा इतिहास लिहित असताना एक मला खरसेटजी नावाचा बेळगावचा पोस्ट मास्टर, त्यांनी विद्यापीठाला 1875 मध्ये एक पत्र दिलं आणि त्यांनी असं विचारलं की माझी मुलगी विद्यापीठाच्या मॅट्रिक्युलेशन परीक्षेला बसू इच्छिते, तिला परवानगी आहे का? ती जी फाईल आहे ती वाचताना मला इतकी गंमत वाटत होती. विद्यापीठानं तिला 1875 साली असं लिहिलंय की इट इज बियॉन्ड द ज्युरिसडिक्शन ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे टू डिसाइड वेदर अ गर्ल कॅन अपियर फॉर द एक्झामिनेशन. 1875 फार दूर नाही, पण तिथले जे लोक होते त्यांना वाटलं की आपण काहीतरी चूक करतोय. मग त्याच्यापेक्षा आपले समाज सुधारक चांगले. डॉक्टर भांडारकरांनी त्याच्याही अगोदर असं म्हटलं होतं की बाय कीपिंग अवर विमेन इन इग्नरन्स वी हॅव वेस्टेड हाफ अवर इंटेलिजन्स अँड रिसोर्सेस. बदल त्याचे पहिल्यांदा विचारच बदल होतात आणि नंतर मग कृती देतात, म्हणून कदाचित हे कृती आणि विचार एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. विद्यापीठाचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना काही तर वाटलं की हे आपण चुकीचं उत्तर दिलेलं आहे, तरी सुद्धा युनिव्हर्सिटीच्या नियमामध्ये बदल करण्यासाठी 8 वर्ष लागली आणि मग युनिव्हर्सिटीने नियमात जो बदल केला तो असा आहे की वेअर इन द युनिव्हर्सिटी स्टॅच्यूट वेअर एव्हर ही इज मेन्शन इट ऑल्सो इन्क्लूड शी, ऍक्च्युली शी इन्क्लूड सी. अशा तऱ्हेनं मग कॉर्नेलिया सोराबजी म्हणून पुण्याची जी डेक्कन कॉलेजची मुलगी होती ती 1888 झाली पहिली महिला ग्रॅज्युएट झाली. पण महिला ग्रॅज्युएट झाली ही बरोबर आहे, तिला युनिव्हर्सिटीने असं सांगितलं की आम्ही जो बदल केलेला नियमात त्याप्रमाणे तू पहिली आलीस खरी, पण तुला पारितोषिक नाही, पुरस्कार नाही, ते मुलांसाठी आहेत, तो बदल करायचा राहिला. तिला जायचं होतं इंग्लंडमध्ये आणि कायदा शिकायचं होतं, कायदा शिकायचा होता, तर तिने मग शेवटी टाइम्समध्ये एक पत्र लिहिलंय की मला विद्यापीठाने असं सांगितलं की मला स्कॉलरशिप नाही, मला पुरस्कार नाहीत आणि मला इंग्लंड जायचंय, मी काय करू? मग त्यावेळेच्या लेडी गव्हर्नरनं प्रयत्नपूर्वक पैसे जमवले आणि तिला इंग्लंडला पाठवलं. आता तो समाजही काय फार वेगळा होता याचा भाग नाही. हिने जे आत्मचरित्र लिहिलंय कॉर्नेलिया सोराबजींनी डेक्कन कॉलेजबद्दलचं की वर्गात मी एकमेव मुलगी, टोमणे कसे मारत, कागद कसे फेकत, हे सगळं त्याचं वर्णन आहे. इंग्लंडला गेल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती, ती एकटीच वर्गात. तिथे
म्हणजे ऑक्सफर्डला, तिथे परीक्षेला सुद्धा मुलांच्या बरोबर तिला बसू दिलं नाही. म्हणजे इथे निदान इतर वर्गातल्या इतर मुलांबरोबर ती बसली, पण इकडे तिला वेगळीकडे बसवलं. तिला लॉची पदवी दिली, परंतु सांगितलं तुला कायदा प्रॅक्टिस करायची परवानगी नाही. म्हणजे आपला समाज आणि त्यांच्या समाजात फारसा फरक नव्हता त्यावेळेला. तरी सुद्धा आता तो समाज काय झाला आणि आता आपण काय झालो, ही कारण आपल्याला शोधून काढायची आहेत. कदाचित लोकसंख्या हे एक महत्वाचं कारण असेल, पण 1888 ते आजपर्यंत महिलांच्या बाबतीमध्ये मी अनेक ह्याच्यामध्ये सांगू शकतो, परंतु महिलांच्या बाबतीमध्ये आपण किती बदल घडवून आणलेले आहेत याचा विचार करायला लागलो. जातीबद्दल किती बदल झाले, म्हणजे खान पाणंदीकर विवाह म्हणून पहिला जो हिंदू मुस्लिम विवाह होता 1929 वगैरेच्या सुमारचा, टाइम्समध्ये रकानेच्या रकाने आलेले आहेत. त्या दोघांनाही आपापला धर्म सोडावा लागला, सिव्हिल मॅरेज करावं लागलं. तरी सुद्धा मालिनी, म्हणजे ही भांडारकरांची नात मालिनी पाणंदीकर, त्या मालिनी पाणंदीकरांनी माझी कैफियत म्हणून एक अगदी आयुष्याच्या शेवटी शेवटी लेख लिहिला, आणि त्यात मला कसा त्रास होत गेला संबंध माझ्या करिअरमध्ये, हा बदल पुन्हा आपल्याला बघण्यासारखा आहे. अहो ते तर जाऊ द्या, ज्या पुरुषानं पहिल्या एकेका बारक्या सुधारण्यासाठी एक एक आयुष्य हे पडलेलं आहे, खर्ची पडलेलं आहे. ज्या पुरुषानं पहिल्यांदा मिशी छाटून टाकली, बघा अगदी बारीक उदाहरण आहे, त्याचं नाव इतिहासामध्ये नमूद नाही, पण तो मोठा धार्ष्ट्याचा पुरुष असला पाहिजे. किंवा ज्या महिलेनं पहिल्यांदा आपल्या स्वतःहून आपल्या केसांना कात्री लावली, तिचंही नाव नमूद नाही, तीही मोठ्या धार्ष्ट्याची असली पाहिजे. हे सगळ्या ज्या सुधारणा ह्या महाराष्ट्रात झाल्या, त्यामुळे तर महाराष्ट्र महाराष्ट्र झाला. म्हणजे अत्र्यांची जी वाक्य आहेत ती आपण टाळ्या देतो, पण त्यात मागचा अर्थ समजत नाही की इतरांना भूगोल आहे पण आम्हाला इतिहासही आहे. आपण टाळी मारतो, पण काय ओरिसाला इतिहास नाही, बंगालला इतिहास नाही, त्यांनाही आहे ना, पण आपण नेतृत्व करत होतो सगळ्या देशाचं, तर त्यामुळे ते नेतृत्व जर परत मिळवायचं असेल तर अशा प्रकारचे प्रयोग अधिकाधिक झाले पाहिजेत, आणि ते करण्यासाठी माणसं मिळाली पाहिजेत, आणि करण्यासाठी माणसं मिळताना ती माणसं जोखून घेतली पाहिजेत. मी आपल्याला शेवटचं एक सांगतो आणि थांबतो, कारण खूप मला बोलता आलं येईल, पण तो आता उशीर झालेला आहे आणि आपल्या सर्वांना आपण शहराच्या दुसऱ्या टोकाला. सर्वंट्स ऑफ इंडिया गोपाळकृष्ण गोखलेंनी स्थापन केली 1905 साली. ते फिरोजशहा मेहतांच्याकडे मुंबईला आले आणि त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन करतोय, 75 रुपये काम करणारी निस्वार्थी स्वार्थ त्यागी अशी मंडळी आमच्याकडे आहेत, आपले आशीर्वाद मागायला. ही आठवण दिली आहे श्रीनिवास शास्त्री गोखले माय गुरु या पुस्तकात. फिरोजशहा मेहता हे मुंबईचा सिंह म्हटलं जायचं, त्या व्हिजनरी. त्यांनी सांगितलं छान आहे, माझे आशीर्वाद आहेतच तुम्हाला, पण भविष्यात मला जे दोन धोके दिसत आहेत ते आपल्याला आत्ताच सांगून ठेवतो. समाजासाठी स्वार्थ इतका स्वार्थ त्याग करतोय असं त्यांच्या मनात येऊन ती मंडळी समाजाला तापदायक होती. 100 उलटलेल्या प्रत्येक संस्थेचं हे झालंय की नाही तुम्ही बघा. म्हणून त्यांनी जे मगाशी सांगितलं की आम्ही लोकांचे जे येतात त्यांच्याकडूनच पैसे घेऊन ते गाईड जे आहेत त्यांना देतो, त्यांना दिलंच पाहिजे. म्हणजे पहिलं ते जे म्हणाले पोट पहिलं बघितलं पाहिजे, तर ते बघितलंच पाहिजे, बाकी सगळी समाजसेवा वगैरे चालू आहे, पण पहिल्यांदा पोट पाहिलं पाहिजे. आज एक संध्याकाळ आपली सर्वांची चांगली गेली आणि बरंच नवं ऐकायला मिळालं आणि थोडंसं आशावादी ऐकायला मिळालं, आणि याचं मला अप्रूप वाटतं. ही संधी आपल्याला मला सुधींद्र कुलकर्णी यांनी दिली, त्यांच्या सहकार्यांनी दिली, त्यांच्या हातून अशाच प्रकारे चांगलं कार्य जरा वेगळ्या पद्धतीचं व्हावं, आपल्या महाराष्ट्रीय व्यक्तींची मानसिकता बदलावी, त्यांच्यात स्तुतिशीलता यावी, जी आता मान्य आलेलं आहे ती, आणि आपण इथे भेटत जाऊ.